विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत असलं म्हणजे तुम्ही पक्ष असू शकत नाही. तुम्हाला काय घटना नियम काय नियमावली आहे की नाही का? तुम्ही म्हणजे सर्वस्व असं होऊ शकत नाही. राजकारणामध्ये पक्षाची घटना ही सर्वोच्च असते आणि ज्या पक्षाची घटना सर्वोच्च आहे असे सगळेच राजकीय पक्ष अर्थात शिवसेना सुद्धा त्याला अपवाद नाही. कारण भारताची राज्यघटना असो किंवा आपल्या पक्षाची संघटनेची घटना असो तीच सर्वश्रेष्ठ सर्वोच्च असते हे न कळायला दूधखोळे लोक राजकारणामध्ये सोडाचं राजकारण करतात. आणि याचाच अर्थ मित्रांनो जय जी जाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कारण या देशामध्ये सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे आणि घाणेरड्या विचारांची लोक वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी, दुसऱ्याच्या बापावर ताबा मिळवण्यासाठी, दुसऱ्याच्या कार्यकर्त्यांवर ताबा मिळवण्यासाठी, दुसऱ्यांच्या नेत्यांवर ताबा मिळवण्यासाठी भूलतापांना बळी पाडून पैशाचं आमिष देऊन सध्या पक्ष चोरीचे, नेते चोरीचे आणि पक्ष संघटन फोडण्याचे प्रकार सुरू आहे. दरोडेखोरांची टोळी सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाचं सोडून द्या सध्या कार्यरत आहे, त्याच्यामुळे सावधान म्हणून आपण शेवटपर्यंत जोडले जाऊ. सन 2018 शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख म्हणून सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांची निवड झाली आणि पक्षप्रमुखांचा आदेश हा त्यांच्या आमदारांना, खासदारांना, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक असतो. पक्ष संघटनेची जी घटनात्मक नियमावली आहे त्यानुसार सगळ्या निवडीचे अधिकार हे पक्षप्रमुखांना असतात. एखाद्यानी पक्षविरोधी कारवाई करून आमदार फोडून स्वतःचा गट निर्माण केला, विधिमंडळामध्ये तुमचं बहुमत असलं तरी तुम्ही पक्ष होत नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 5 खंडपीठांकडे ज्या सरन्यायाधीशांपुढं हे प्रकरण सुरू आहे त्याच्यावर चंद्रचूड साहेब म्हणाले शिंदे गटाच्या वकिलांना की विधिमंडळात तुमचं बहुमत असलं म्हणजे तुम्ही पक्ष होत नाही. प्रतोदची निवड ज्या पद्धतीनं कुठलाही आमदारांना व्हीप न काढण्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पक्ष व्हीप काढून तुम्ही प्रतोदची निवड करण्याचा प्रयत्न करताय. दुसऱ्या बाजूला माननीय निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक ज्यावेळेस शिंदे गटाला पक्षाची मान्यता दिली त्याच वेळेस खरी चूक माननीय निवडणूक आयोग कदाचित विकलं गेलं असावं किंवा कुणीतरी विकलं घेतलं असावं किंवा कुणाच्या तरी हातचं भावलं असावं अशी कुजबूज आहे महाराष्ट्रात. मी म्हणत नाही, मी फक्त आपल्या समोर मांडतोय. त्याच्यामुळं शिवसेनेला अर्थात ठाकरे गटाला एक वेगळा पक्ष म्हणून चॅलेंज आलं आणि निवडणूक आयोगाने केलेली चूक माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळेस निदर्शनास आली त्यावेळेस अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांचे सहकारी वकील ज्यावेळेस 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही बाजू मांडत होते त्यावेळेस शिंदे गटामध्ये त्यांच्या वकिलांमध्ये अस्वस्थता निर्माण होती. कारण पॅरेलल निवड केली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना सुद्धा ज्या पद्धतीचं घाणेरडं कुचकं आणि सुडाचं राजकारण होतंय महाराष्ट्रामध्ये आणि दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणून, दुसऱ्याच्या पक्षाला आपलाच पक्ष म्हणून, दुसऱ्याच्या पक्षाच्या नेत्यांना आपलाच नेता म्हणून, अहो एवढंच काय, दुसऱ्याच्या कार्यकर्त्याला सुद्धा आपलाच कार्यकर्ता म्हणून जे दुकान सध्या चालवत आहेत हे ह्या महाराष्ट्रातले पक्ष चोर, नेते चोर, संघटना चोर अशी ज्यांची प्रतिमा आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयात सपकन थोबाडावर आपटण्याची शक्यता आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयानेच
झापलेला आहे। पक्ष संघटन जर घटनात्मक नियमांमध्ये जर चालत नसेल, चालवत नसतील किंवा घटनात्मक नियमाचा अवमान करत असतील आणि कायदा तोडून मोडून सोयीनं आपल्या सोयीसारखा वापरत असतील, जर ते स्वतःला घटनात्मक फार कायदेतज्ञ समजत असेल, तर शिंदे गटाच्या लोकांची अवस्था पोहवायला येत नसलेल्या आणि डबक्यात पडलेल्या, त्याला काही उपमा द्या, अशा व्यक्तीची अवस्था झाली। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं, मग ते अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा देवदत्त कामत असतील, यांनी जे शिंदे गट मांडत असलेल्या गोष्टीला क्रॉस करून जी आपली भूमिका ठाकरे गटाची मांडली, त्याच्यामध्ये कायद्याने तुम्हाला विधिमंडळामध्ये तुम्ही पळवून नेऊन पक्षविरोधी कारवाई करून ज्यावेळेस तुमच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल होत होता झाला होता, त्यावेळेस घटनात्मक पदावर बसणाऱ्या सभापतीने राज्यपालांनी जी बोटचिपी भूमिका घेतली त्याचे सुद्धा वाबाडे या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि याच्यावर बोट माननीय चंद्रचूड साहेबांनी ठेवलं। बहुमत सिद्ध करताना झालेल्या कुणाच्या चुका असतील, पण जर ते घटनात्मक चौकटीमध्ये बसणारे नसतील तर तुम्ही घटना विरोधी कारवाई केलेली आहे, पक्षाच्याच अध्यक्षाला चॅलेंज केलंय, हे गल्ली बोळातली लढाई नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एवढा वेळ वाया जातोय याचा अर्थ हा प्रकरण तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही, आणि या प्रकरणाकडे माननीय सर्वोच्च न्यायालय सुद्धा गांभीर्याने पाहत आहे असं प्रथम दर्शनी तरी लक्षात येतं। पण माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा शिंदे गट, त्यांचे आमदार, त्यांचे दीडदमडीचे प्रवक्ते आणि त्यांचे चेले चपाटे, म्हणजे काय ते ढुंगण, काय ते दांडा अशी भाषा करणारे सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांच्याच कळपात जातात, याचा अर्थ पैसा किती महत्त्वाचा असतो, लाचारी किती महत्त्वाची असते, गद्दारी किती महत्त्वाची असते, आणि ज्यांना स्वाभिमान अभिमान आणि निष्ठाच नाही ते जर शहाणपणाचा ढोस पाजत असतील तर त्याला कर बरेच त्यांचे चेले चपाटे म्हणतात शिंदे गटाचे की आम्ही म्हणजेच पक्ष आहे, आमच्याकडेच बहुमत आमदार 40 आणि अधिक अपक्ष आहेत आणि शिवसेनेतले बहुतांश आमदारांनी बंडखोरी केली, गद्दारी केली आणि त्यांनी त्यांचा नेता एकनाथ शिंदे साहेबांना केल्यामुळं शिवसेनेकडे अर्थात उद्धव ठाकरे साहेबांकडे स्पष्ट बहुमतच नाही, म्हणून सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं। आमच्याकडेच विधिमंडळामध्ये बहुमत असल्यामुळं आम्हीच शिवसेना, आमचा धनुष्यबाण, आणि निवडणूक आयोगाने सुद्धा देशाला चुना लावल्यामुळं निर्णय सुद्धा घाईगडबडीत त्यांच्या बाजूने दिला, म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने झापलं की विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत असलं म्हणजे तुम्ही पक्ष होत नाही। पक्षाची घटना काय सांगते, पक्षाचे नियम काय सांगतात, पक्षाचे पक्षप्रमुख काय सांगतात हे महत्त्वाचं आहे, त्यांचाच आदेश सर्वोच्च आहे, बाकी तुम्ही त्यांच्या पुढच्या कटपुतली आहात। तर तुम्हाला एबी फॉर्म देण्यापासून, तुम्हाला तुमचं नाव सुचवण्यापासून, तुम्हाला लोकांमध्ये घेऊन जाण्यापासून आणि पक्षाचं नाव वापरेपर्यंत तुम्ही त्या पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारी माणसं होता, निवडून आले म्हणजे तुम्हाला शहाणे झाले नाही, तुम्हाला पंख फुटले नाही आणि तुम्ही फार कायद्याचे अभ्यासक झाले असं म्हणता येणार नाही, म्हणून जास्त शहाणपणा करू नका, गपचूप बसा असं परखड मत माननीय न्यायालयाने मांडलेलं आहे, याच्यातून तुम्ही बोध घ्यावा। जास्त वळवळ करू नका, या देशामध्ये लोकशाही आणि संविधान असेपर्यंत
कायदा हा सर्वोच्च आहे, लक्षात ठेवा.